नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आपल्याला अतिशय अनपेक्षित नीटचा रिझल्ट 4 तारखेला जाहीर झाला आणि त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे खूप शॉक होता, कारण एक्सपेक्टेड डेट होती 14 जून आणि 10 दिवस अगोदर रिझल्ट NTAकडनं पब्लिश झाला. आणि NTAने जो रिझल्ट पब्लिश केला त्या संदर्भात अनंत व्हिडिओ यूट्यूबला आता पोस्ट झालेले आहेत, कारण कुणाला ऑड फिगरमध्ये मार्क्स मिळालेले जे की मिळू शकत नाही. त्यानंतर काहीतरी एक नोटिफिकेशन NTAकडनं पब्लिश झालं आहे म्हणे की ज्यामध्ये मुलांना वेळ मिळाला नाही म्हणून त्यांना ग्रेस मार्क्स दिले, किती दिले, काय दिले त्याची काही क्लॅरिटी नाही, असे खूप सारे कन्फ्युजन विद्यार्थ्यांचे झालेले आहेत. आणि त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण जे ते विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये किंवा समोर उभं राहिलेलं आहे की आता नेमकं काय होणार आहे, आपल्याला मिळालेल्या मार्क्सवर आपल्याला अन्याय तर होत नाही ना की बाकीच्यांना मार्क्स ॲडिशनल दिलेत, किंवा काही सेंटरला 4-4 मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळाले आहेत, मग नेमकं ते कसे मिळाले, असे अनंत विषय प्रश्न पालकांचे विद्यार्थ्यांचे आहेत. परंतु मला या विषयात फार खोलात जायचं नाही आहे. माझा जो आजचा व्हिडिओचा विषय आहे की महाराष्ट्रातले मुलं आणि विद्यार्थी हे या रँकमुळं जो काही त्यांचा ऑलरेडी रँक आलेला आहे किंवा ज्यांचा तो कॅटेगरी रँक आलेला आहे त्यामुळं प्रचंड घाबरलेले आहेत, चिंताग्रस्त आहेत, टेन्शनमध्ये आहेत. तर त्यांना मला काहीतरी समजून सांगायचं आहे म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नॉर्मली मी जे व्हिडिओ बनवतो मला खूप व्ह्यूज मिळावेत, त्यातून मला फार पैसे मिळतात असं माझं कधीही नाही. मी जी माहिती पालकांपर्यंत देतो ती मुद्देसूद तेवढ्यापुरती मर्यादित असते, अगदी फापटपसारा मी कधीही सांगत नाही. आणि आजही मी तेच सांगणार आहे जे गरजेचं आहे की ज्यामुळं पालक आणि विद्यार्थी जे टेन्शनमध्ये आहेत त्याचं कुठंतरी त्यांना समाधान होईल, काहीतरी मार्ग त्यातून त्यांना दिसेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रामधील मुलांनासुद्धा प्रचंड चांगल्या स्वरूपामध्ये मार्क्स मिळालेले आहेत. परंतु अशी एक ओव्हरऑल चर्चा सगळीकडे आहे की यावर्षी 50 मार्कांनी कट ऑफ वाढणार आणि समजा एखाद्याला 550 मार्क्स आहे त्यालाही MBBS मिळणार नाही सेमी गव्हर्नमेंटला, किंवा एखाद्याला 600 मार्क्स आहे त्यालाही गव्हर्नमेंट MBBS मिळणार नाही, अशा प्रकारची चर्चा ही सगळीकडे चालू आहे. माझ्याकडं दिवसभरामध्ये काल खूप सारे पॅरेंट्स येऊन गेले, त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे एनरॉल केलं. काल दिवसभर पालकांशी बोलत असल्यामुळं मला वेळ मिळाला नाही, आज मी थोडंसं लवकरच ऑफिसला येऊन हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो आहे. तर मुळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक माझ्या काही गोष्टी समजून घ्या. हालांकी या विषयावर मला व्हिडिओ पोस्ट करायला टाईमच नव्हता, परंतु खूप सारे पालक माझ्याकडेच येऊन मलाच तो प्रश्न विचारत आहेत. म्हणून सगळ्यांच्या समाधानासाठी, सगळ्यांच्या जी अडचण त्यांच्या समोर उभी राहिली आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर करतो आहे. लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे यावर्षी नीटचे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये प्रचंड स्वरूपामध्ये वाढ झाली होती, त्यामुळं जवळजवळ 25 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी विद्यार्थी वाढल्यामुळं हा विद्यार्थ्यांचा रँक वाढलेला आहे, नंबर 1. नंबर 2, दरवर्षीच्या तुलनेमध्ये ओव्हरऑल जर नीट परीक्षा देणारे मुलं म्हटलं तर मॅक्झिमम शेअर हा महाराष्ट्राचा असतो. म्हणजे साधारण आता टेंटेटिव्ह आकडेवारीसुद्धा माझ्याकडे उपलब्ध नाही, पण एक ॲव्हरेज सांगतो की समजा मागच्या वर्षी 2.5 लाख मुलांनी महाराष्ट्राच्या परीक्षा दिली तर किमान 50,000 मुलं महाराष्ट्राची यावर्षी वाढलेली असू शकतात. म्हणजे जवळजवळ 3 लाख मुलांनी यावर्षी परीक्षा महाराष्ट्रातून दिलेली असू शकते. सो जर महाराष्ट्राचे मुलं वाढत आहेत तर महाराष्ट्राचा कट ऑफ काही अंशी वाढेल, मी डिनाय करत नाही, परंतु किती वाढेल, 50 वाढेल, 550-560 MBBS भेटणार नाही, हे जे काय वातावरण तयार झालं आहे किंवा हे जे अफवा मार्केटमध्ये सुरू आहे तर त्याला कुठंतरी पालकांना समजून सांगणारं कोणीतरी पाहिजे, म्हणून मी हे सगळं तुम्हाला समजून सांगतो. मुळात लक्षात घ्या, तुम्हाला जो रँक मिळालेला आहे तो ऑल इंडिया रँक असेल किंवा कॅटेगरी रँक असेल, म्हणजे तुमच्या स्कोअर कार्डवर तो मेन्शन आहे, तर हा रँकचं महत्त्व. जर भविष्यात तुम्हाला ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा आहे, ऑल इंडिया कोट्यात भाग घेऊन तुम्हाला एम्सला जायचं आहे किंवा तुम्हाला जिपमरला जायचं आहे किंवा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातनं ऑल इंडिया कोट्यातले जे टॉपचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जायचं आहे, तर तिथं निश्चितच स्पर्धा वाढलेली आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. कारण बरेचसे मुलं आहेत की ज्यांना 700+ असे 705 आहे, 710 आहे, 715 आहे, 16 आहे असे मार्क्स आहेत आणि आउट ऑफचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत. त्यामुळं स्पर्धा ऑल इंडियात जाण्यासाठी नक्की आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. परंतु
महाराष्ट्रातले किती मुलं ऑल इंडिया कोट्यात जातात, तर अगदी मोठ्यावर मोजण्या इतके की ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, ज्यांना एम्स नागपूर मिळते, एम्स दिल्ली मिळते, एम्स भोपाळ मिळते, किंवा ज्यांना टॉपचे मेडिकल कॉलेजेस मिळत आहेत, ते मुलं ऑल इंडिया कोट्यात जातात. आणि त्याही केसमध्ये त्यांचा काय रँक आहे त्यानुसार त्यांना ती संधी यावर्षी उपलब्ध आहे की नाही हे लास्ट इयरच्या ऑल इंडिया रँकहून आपल्याला कम्पेअर करता येतं. ठीक आहे, तर हा विषयच महत्त्वाचा नाही. विषय कोणता महत्त्वाचा आहे, कर महाराष्ट्रात यावर्षी प्रचंड कट ऑफ वाढणार आणि ॲडमिशनच मिळणार नाही असे जे काय अफवा सुरू आहे त्याबद्दलच मला काही सांगायचं आहे तुम्हाला. तर ते काय सांगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र स्टेट हे क्लोज स्टेट आहे, क्लोज ओपन स्टेट नाही, क्लोज. इथं महाराष्ट्रामध्ये कुणीही येऊन ॲडमिशन नाही घेऊ शकत. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची 10वी 12वी बाहेरच्या राज्यात झाली, त्याला 700 मार्क आहे, तो महाराष्ट्रात यायचा असेल तर फक्त ऑल इंडिया 15% गव्हर्नमेंट कोट्यातच येऊ शकतो. तो महाराष्ट्रातल्या सेमीच्या कॉलेजमध्ये फक्त येणाऱ्या कोट्यातच येऊ शकतो, तेही फीज भरून. म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये जे 85% सीट्स आहेत, मग ते गव्हर्नमेंट MBBSचे असतील, ते गव्हर्नमेंट BDSचे असतील, ते गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBSचे असतील, किंवा इतर सगळे BMS वगैरेचे असतील, हे सगळे महाराष्ट्रातल्या त्या त्या कॅटेगरीच्या मुलांसाठी रिझर्व्ड आहेत. इथं कुणी येऊन घुसू शकत नाही, लक्षात घ्या. हा झाला पहिला भाग. म्हणजे काय झालं की महाराष्ट्रातल्या 85% जागा ह्या फक्त महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहे, हे समजून घ्या. दुसरा विषय, यावर्षी असं झालं आहे का की ज्या दरवर्षी महाराष्ट्राचे 2.5 लाख मुलं परीक्षेला असतात, यावर्षी डायरेक्ट डबल झाले, 5 लाख झाले, असं झालं आहे का? नाही. 10-5% वाढ झालेली असू शकते, अजून काही आकडेवारी आपल्या समोर नाही, पण याच्यापेक्षा जास्त वाढ कधीच होत नाही. 2.5 लाख मुलं परीक्षेला होते मागचे समजा, तर यावर्षी 2.75 लाख असतील, याच्यापेक्षा जास्त मुलं वाढूच शकत नाही. हा एक भाग. त्यामुळं जे महाराष्ट्राचा कट ऑफ प्रचंड वाढेल म्हणतात, तर याला कुठलंही तथ्य नाही. दुसरा महत्त्वाचा विषय, महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे. SC असेल, ST असेल, NT1, NT2, NT3, VJNT, OBC, EWS, आता मराठा समाजाला मिळालेलं SCBC आणि जनरल कॅटेगरी, तर ह्या ज्या कॅटेगरीज आहेत या कॅटेगरीला पर्टिक्युलर रिझर्वेशन आहे, त्यामुळं त्यांना त्यांच्या कॅटेगरीतल्या जागा उपलब्ध आहेच. फक्त काय होऊ शकतं की समजा NT-DCE सांगतो मी, NT-DCE मागच्या वर्षी समजा 525 मार्काला सेमी गव्हर्नमेंटला MBBS शेवटी मिळालं, तर NT-DCE यावर्षी कदाचित 530 मिळेल, 535 मिळेल, कारण NT-DCE जागा तर ठरलेल्या आहे ना. त्याच्यात SC येऊ शकत नाही, त्यात OBC येऊ शकत नाही, त्यात SCBC येऊ शकत नाही, त्या कॅटेगरीच्या त्या जागा फिक्स आहे. फक्त काय होईल, कॅटेगरीतल्या मुलांची जर स्पर्धा वाढली, त्याच्यात जर जास्त मार्क मुलांना आले, तर त्या कॅटेगरीत फक्त 10 मार्कांनी 15 मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही. कारण कोणत्याही कॅटेगरीत मुलं डबल झालेत का असं होऊ शकतं का? की उदाहरणार्थ मागच्या वर्षी समजा SC कॅटेगरीमध्ये 10,000 मुलांनी परीक्षा दिली, यावर डायरेक्ट 20,000 मुलांनी दिली, असं होईल का? नाही. 10,000 11,000 झालेले असू शकतात किंवा 9,000 झालेले असू शकतात. म्हणजे त्या त्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा वाढू शकते, तर किती मार्काची वाढू शकते? 10 मार्क 15 मार्क. आता मी तुम्हाला उदाहरणाखातर सांगतो, मागच्या वर्षी VJNT कॅटेगरीला 525 MBBS भेटलं, VJNT कॅटेगरी गव्हर्नमेंट MBBS, सेमी गव्हर्नमेंट 505 भेटलं, तर आता गव्हर्नमेंट MBBS VJ कॅटेगरीत कदाचित 540 भेटल, 535 भेटल, डायरेक्ट 600 भेटल, असं होईल का? असं होत नसतं, कारण त्या कॅटेगरीसाठी पर्टिक्युलर सीट्स महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या सीट त्याच कॅटेगरीला मिळणार आहेत. आणि त्या कॅटेगरीचे मुलं डायरेक्ट 600 मार्क घेतील का, किंवा डायरेक्ट त्यांना फार कमी मार्क पडेल, दुसरे मुलं त्यांच्या जागा घेतील का? असं होत नाही. महाराष्ट्रामध्ये पहिले तर क्लोज स्टेट आहे, म्हणजे ऑल इंडियात कुणाला कितीही मार पडले तरी तो महाराष्ट्राच्या 85% भाग घेऊ शकत नाही, पहिला भाग. दुसरा भाग, महाराष्ट्रात कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे, ज्या कॅटेगरीच्या ज्या त्या सीट्स आहे त्या त्या कॅटेगरीच्या मुलांनाच त्या मिळतात, त्याच्यात इतर कॅटेगरीच्या मुलांना खूप मार्क आहे म्हणून त्या सीट्स त्यांना दिल्या, असं होत नाही. जे मुलं खूप घाबरलेले आहेत, आता SC कॅटेगरीला 500 मार्क आहे आणि ते म्हणतात आम्हाला गव्हर्नमेंट MBBS मिळेल का, मग कुणाला मिळेल? अहो, मागच्या वर्षी 474 मिळालं, यावर्षी 500 काय, 490 पण मिळणार, कारण SC कॅटेगरीचे मुलं काय डायरेक्ट वाढले का खूप, की खूप मार्क आले? कट ऑफ नक्की वाढेल, कारण पेपर थोडासा सोपा होता, पण असं नाही होणार की डायरेक्ट 500, 550, 550 पण ॲडमिशन मिळायची अडचण मिळेल, असं होत नाही. सगळ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घ्या की तुम्ही ज्या कॅटेगरीत बिलॉंग करता त्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात ते रिझर्वेशन जे आहे
त्या रिझर्वेशननुसार त्या पर्टिक्युलर सीट्स त्या कॅटेगरीला दिल्या जातात. उलट पक्ष सांगतो, ज्या पर्टिक्युलर कॅटेगरीतला कोणत्या कॅटेगरीतला मुलगा असेल पण त्याला खूप हायर साईडला मार्क आहे, उलट तो ओपनमध्ये लागतो आणि परत तो कॅटेगरीत फॉर्म भरून ओपनमध्ये लागल्यामुळं त्या कॅटेगरीच्या इतर मुलांना ॲडमिशन मिळायला मदत होते. म्हणून मी कृपया लक्षात घ्या, कुणीही घाबरून जायचं कारण नाही. कट ऑफ वाढेल तर तो तुमच्या कॅटेगरीत वाढेल आणि तो 5-10 मार्काने वाढेल. मला सांगा, एखाद्या मुलाला OBC 710 मार्क आहे, ठीक आहे, तर 710 मुलगा OBC तो ओपनमधली त्याला सीट मिळू शकते ओपनमधली, पण त्याला SC ST NT1 NT2 NT3 VJNT SBC OBC ह्या सीट मिळू शकत नाही. OBC आहे, कमी मार्क आहे तर OBC मिळेल, पण खूप हायर साईडला मार्क आहे तर त्याला ओपनची मिळेल. परंतु जे कॅटेगरी ज्या जागा आहे त्या आहे, त्या कुणालाही मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर सांगायचं झालं, SC कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 13% रिझर्वेशन आहे. आपण मोठा मोठी हिशोब पकडू, 4,500 जागा आहे महाराष्ट्रात गव्हर्नमेंटच्या, असं गृहीत धरू, × 13% 585 जागा या SCला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या मिळणारच आहे, त्या इतर कुणालाही मिळणार नाही. कट ऑफ वाढला तर कॅटेगरीत किती मार्कांनी वाढेल? 5-10 मार्कांनी वाढेल, ठीक आहे. दुसरा विषय, या 585 30% मुली घेणं कंपल्सरी आहे, म्हणजे × 30% म्हणजे काही झालं तरी 176 मुलींना SC कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळणारच आहे. मग होऊ शकतं की 475 SC मुलगा जो आहे तो मुलगा आहे आणि 474 मुलगी, तर मुलीला मिळेल, कारण 30% कोटा हा मुलींचा फिक्स भरला जाईल. त्यानंतर जर मुलींना जास्त मार्क असतील तर त्या मुलांच्या जागासुद्धा घेतात मेरिटवर. सो सांगायचा विषय असा आहे की कुणीही पॅनिक होऊ नका, प्रॉपर काउन्सिलिंग जॉईन करा, उगाच टेन्शन घेऊ नका. आणि मी आव्हान करतो, म्हणजे माझा व्यवसाय आहे, मला ॲडमिशनला फायदा व्हावा म्हणून नाही. तुम्हाला जर अजूनही डाऊट असेल कृपया मला येऊन भेटा, मला भेटायला पैसे लागत नाही. आणि तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी परत वाटलं तर समजून सांगतो, माझ्याकडे काल भरपूर ॲडमिशन झाले, आजही भरपूर पॅरेंट्स येणार आहेत, परंतु मी सकाळी सकाळी हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की असे अनेक विद्यार्थी आहेत ना की जे माझ्यापर्यंत येऊ शकत नाही आणि त्यांना चांगले मार्क पडलेले पण ते प्रचंड टेन्शनमध्ये, म्हणजे आता NT-DO 565 टेन्शनमध्ये, तर OBC 580 टेन्शनमध्ये, NTC 575 टेन्शनमध्ये. अरे बाबा, तुम्हाला ॲडमिशन मिळणारच आहे, तुम्ही प्रवेश प्रक्रियेत भाग घ्या. अनेक क्लासेसवाल्यांचं माध्यमातून मला असं ऐकायला मिळालं की यावर्षी कट ऑफ खूप हाय जाणार आहे, तुम्ही रिपीटला ॲडमिशन घ्या. अरे तुम्ही प्रोसेसमध्ये भाग घेऊ द्या, त्यांना त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर येऊ द्या, तुमच्याकडे क्लास लावून घ्यायचा आहे त्यांचा लावून घ्या. परंतु जोपर्यंत त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर येत नाही, नेमकी स्पर्धा कुठे आहे ते जोपर्यंत समोर येत नाही, कृपया लगेच त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना एंगेज करू नका. एकदा बऱ्याचदा पैसे मुलांनी भरले की मग त्यांना वाटतं जाऊ द्या आता पुढच्या वर्षीच बघू. डे बाय डे स्पर्धा वाढते आहे आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या वाढते आहे, कॉम्पिटिशन वाढते आहे, त्यामुळं आपण प्रवेश प्रक्रियेत नक्की भाग घ्यावा. आपले मार्क्स बरेच कमी आहे, समजा एखाद्याला 450 मार्क्स आहे, त्याला BMS करायचं नाही आहे, BDS करायचं नाही आहे, त्याचं MBBSचं स्वप्न आहे, त्याने नक्की पैसे भरून रिपीटला चालू करा. एखादा 510 मार्कावाला आहे, समजा NTC NTD ह्या कॅटेगरीतला मुलगा आहे, त्याला MBBS मिळणार नाही, कारण मागच्या वर्षीचाच कट ऑफ 525 होता, तर कमी तर होण्याचं काही कारण नाही फार. तर त्यामुळं जे आहे, तर या मुलांनी क्लासेस पैसे भरून लावले तरी काय हरकत नाही असं माझं सांगणार आहे. परंतु ज्यांचा आता 525 कट ऑफ होता, ज्याला 530 आहे, त्यांनी किमान SML येईपर्यंत वाट पावी. अजून एक रिझन सांगतो याच्यामध्ये, मी मागे पण व्हिडिओ पोस्ट केला, आता पण सांगतो, महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित नवीन 6 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि 2 सेमी गव्हर्नमेंटचे असे 8 कॉलेज येणं अपेक्षित आहे. ते कॉलेज जर आले तर हार्डली त्या त्या कॅटेगरीत सेमी गव्हर्नमेंटचा समजा 525 लागला तर तो 535 आसपास लागेल यावर्षी, आणि गव्हर्नमेंटचा समजा 580 लागला तर तो 585-590 यावर्षी त्या मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. याच्यापेक्षा जास्त काही बदल होऊ शकत नाही. आणि मी हे माझा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड ठेवा, मी तुम्हाला जे आज सांगतो हे तुम्हाला 3 महिन्यानंतर प्रवेश प्रक्रिया संपताना तुम्हाला हे सगळ्या गोष्टी खऱ्या झालेल्या पाहायला मिळतील, हे पण मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. कारण डायरेक्ट विद्यार्थी संख्या वाढली असं कुणाचं कधीही होत नाही. त्या त्या कॅटेगरीमध्ये 2-5% मुलं वाढू शकतात आणि त्या त्या कॅटेगरीमध्ये 5-10 मार्कांनी कट ऑफ नक्की वाढू शकतो, हे आपण डिनाय करू शकत नाही. कारण पेपरची जी लेवल होती यावर्षी ती मॉडरेट होती, त्यामुळे मुलांना हायर साईडला मार्क्स आलेले, ते पण आपण काही डिनाय करू शकत नाही. परंतु असं लगेचच खूप बदल होईल असं अजिबात होऊ शकत नाही. सो एक अतिशय महत्त्वाचा विषय होता हा, मला तुम्हाला सांगणं आवश्यक वाटला म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा.
आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायची असाल तर आमच्या ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला आपण नक्की भेट द्या. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.